संपकरी कर्मचाऱ्यां विरोधात महामंडळ आक्रमक झालेला आहे। निलंबित कर्मचारी कामावर परत यायला तयार असतील तरी त्यांना घेतलं जाणार नाही अशी माहिती महामंडळाचे एमडी शेखरचंद यांनी दिली आहे। इतर कर्मचाऱ्यांना कामावर यायचं असेल तर ते कामावर येऊ शकतात। तांत्रिक विभागाचा स्टाफ कामावर आल्याचं सुद्धा चंद यांनी सांगितलं आहे। राज्यातले शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यांना निलंबित केलेलं आहे त्यांना कामावर यायची इच्छा असेल तरी कामावर आता रुजू करून घेतलं जाणार नाही असं शेखर चन्ने यांनी सांगितलं। निलंबित कर्मचारी कामावर येऊ शकणारच नाही कारण तो निलंबनात आहे। जो निलंबनात नाही त्याला कामावर यावं लागेल। डिसिप्लिन अँड अपील रूल्समध्ये ज्या तरतुदी आहेत ज्या त्यांच्यावर चार्जेस आहे त्याची चौकशी करावीच लागेल ना। आई भवानीचा गजर म्हणजे विलिनीकरणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी योगाभ्यास केला। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पदळकर हे देखील या योगाभ्यासात सहभागी झाले। एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही जैसे थेच आहे। एसटी संप मिटण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत। आतापर्यंत परभणी विभागातील 7 आगारातल्या 40 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। तरीही कर्मचारी संपावर कायम आहेत। प्रत्येक दिवसाला अंदाजे 40 लाख रुपयांचं नुकसान एसटी महामंडळाला एकट्या परभणी विभागातून सहन करावं लागतंय। तिकडे नाशिक जिल्ह्यात सुद्धा संप कायम आहे। आतापर्यंत 128 जणांना एसटी महामंडळानं निलंबित केलंय। कर्मचारी महिलेनं आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। दरम्यान एसटी महामंडळानं पुणे आणि धुळे शहरासाठी शिवशाही रस्त्यावर उतरवलं आहे। तर एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळानं आक्रमक पवित्रा घेतलाय। निलंबित कर्मचारी कामावर परत यायला तयार असतील तरी त्यांना घेतलं जाणार नाही अशी माहिती महामंडळाचे एमडी शेखर चन्ने यांनी दिली आहे। इतर कर्मचाऱ्यांना कामावर यायचं असेल तर ते कामावर येऊ शकतात। शिवाय तांत्रिक विभागाचा स्टाफ कामावर आल्याचंही चन्नेंनी सांगितलंय। एसटी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली। एसटी महामंडळाला 7वा वेतन आयोग लागू करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली। मुख्यमंत्र्यांवर सर्जरी झाल्यानं राज ठाकरेंनी पवारांची भेट घेतली। भारतात येत्या 6 महिन्यांमध्ये 5G सेवा सुरू होतीये। केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। त्यानुसार 5G सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया पुढील वर्षी एप्रिल मे महिन्यापर्यंत राबवली जाईल असं दूरसंचार मंत्र्यांनी सांगितलं आहे। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।